बैलांची तस्करीसह गोमांसाची विक्री करणाऱ्या विरुद्ध पनवेल परिसरात दोन ठिकाणी कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या घटनेत बैलांची तस्करी करणाऱ्या संशयित टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो पकडण्यात आला. टेम्पो चालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे. गोरक्षकांनी टेम्पोची पाहणी केली असता कारमध्ये चार बैल आढळून आले, त्यापैकी एक गंभीर अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी टेम्पो आणि चार बैल ताब्यात घेतले असून संशयित आरोपी विरोधात पशु अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी विक्रांत डिंगोरकर, चेतन देशमुख, किरण शिंदे, सचिन गायकवाड, अविनाश सापल्य, दर्शन आगाज, ऋतिक गायकवाड, शैलेश जगनाडे यांच्यासह परेश मुडबारकर, रोशन विश्वकर्मा यांनी प्रयत्न केले. दरम्यान फरार आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली आहे. तर दुसऱ्या घटनेत बेकायदेशीर गोमांस विक्री केल्याप्रकरणी तिघांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांची अवैध वाहतूक, प्राण्यांवर होणारे अत्याचार आणि अवैध कत्तल थांबविण्याचे काम करणाऱ्या प्रतीक ननावरे यांना तळोजा गावामध्ये बैलांची अवैध कत्तल करून त्यांचे गोमांस विक्रीसाठी आणले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तळोजा पोलिसांनी शमीम उल्ला, यासिन पटेल यांच्या दुकानात गाय बैलांचे मांस विक्री करताना आढळून आले. शमीम उल्ला, यासिन पटेल, तहीर सादिक पटेल आणि उस्मा ताहीर पटेल यांच्या जवळ चौकशी केली असता त्यांनी बैलाचे मांस विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली, त्यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.